Hello student, again we have seen how to find the general solution of trigonometric equations. आता फक्त आपल्याला थोडासा बदल आहे. आपण लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं, how to find the general solution of sin theta is equals to sin alpha, cos theta is equals to cos alpha, tan theta is equals to tan alpha. या प्रकारचे जर एग्जांपल्स असतील तर जनरल सोल्यूशन कसं फाइंड आउट करायचं. आज आपल्याला काय करायचं की हाउ टू फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ लाइक sin square theta is equals to sin square alpha, cos square theta is equals to cos square alpha, tan square theta is equals to tan alpha. जसे आपण लास्ट लेक्चर मध्ये sin theta is equals to sin alpha साठी फॉर्म्युला पाहिला होता, cos theta is equals to cos alpha साठी फॉर्म्युला पाहिला होता, आणि tan theta is equals to tan alpha साठी पण फॉर्म्युला पाहिला होता. से त्यामध्ये काय होतं, प्रत्येकासाठी फॉर्म्युला वेगळा होता. इथे काय, प्रत्येकासाठी फॉर्म्युला सेम आहे. sin square theta is equals to sin square alpha असल्या, cos square theta is equals to cos square alpha असल्या, किंवा tan square theta is equals to tan square alpha असल्या, प्रत्येकासाठी जनरल सोल्यूशन काय, theta is equals to m bar plus minus alpha, where m belongs to set of integers आहे. प्रत्येकासाठी काय, सेम फॉर्म्युला आहे. आपल्याला काय करायचं, दिलेलं असं जे काही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असेल ते काय करायचे, जर कॉस मध्ये असेल तर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फा या प्रकारे कन्वर्ट करायचं. जर साइन मध्ये असेल तर सेम, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू साइन अल्फा मध्ये कन्वर्ट करायचं. टॅन मध्ये असेल तर टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू टॅन अल्फा साठी कन्वर्ट करायचं. हां, आणि आता जर कोसेक थीटा, सेक थीटा, कॉट थीटा असेल तर त्याच्या मार्गे आपण बाय साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटाने फाइंड आउट करू शकतो, बरोबर. बिकॉज कोसेक थीटा इज वन अपॉन साइन थीटा, sec theta is 1 upon cos theta and cot theta is 1 upon tan theta. त्यामुळे आपल्याला फक्त necessary काय, आपल्याला cos theta, sin theta आणि tan theta साठी फाइंड आउट जर करता आला तर आपण cosec, cot आणि sec साठी इजीली फाइंड करू शकतो, राइट. मग आता आपल्याला काय करायचं, बघा क्वेश्चन काय, फाइंड जनरल सोल्यूशन ऑफ, फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ 4 cos square theta is equals to 1 दिले आहे. मग आपण काय करणार, स्टोरी में मल्टीप्लिकेशन लाइक करें ना, डिवाइड कॉस स्क्वायर थीटा इज इक्वल्स टू 1/4, 1/4 जो तो क्या आता है 1/2, म्हणजे आपल्याला काय मिळतं, कॉस स्क्वायर थीटा इज इक्वल्स टू 1/2 ब्रैकेट स्क्वायर. आणि आपल्याला माहिती आहे कॉस ची व्हॅल्यू 1/2 कधी असते, π/3 साठी. कॉस π/3 60 डिग्रीला काय असतो, तो 1/2 असतो. मग आपल्याला काय मिळालं, कॉस स्क्वायर थीटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वायर π/3, बिकॉज हाफ कधी असतो, तर π/3 ला. इथे काय स्क्वायर, therefore याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, cos square π/3 इज इक्वल्स टू 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, राईट. म्हणून आपल्याला काय मिळालं, cos square थीटा इज इक्वल्स टू cos square π/3. अल्फा ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली π/3, therefore आपल्याला काय माहिती आहे, दी जनरल सोल्यूशन ऑफ cos square थीटा इज इक्वल्स टू cos square α. जर या टाइपचं असेल तर त्याचं जनरल सोल्यूशन काय, थीटा इज इक्वल्स टू n बाय प्लस मायनस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटीजर. Therefore, the general solution of 4 cos square theta is equals to 1 is theta is equals to n pi plus minus alpha. Alpha by alpha, pi by 3. Where n belongs to z, which is set of integers. Same according to the same thing. Now, 4 sin square theta is equals to 3. Now, when we divide it, we divide it. Therefore, we get sin square theta is equals to 3 upon 4. Here is the problem. याच्यामध्ये कन्वर्ट करा, साईडमध्ये असेल तर साईन स्क्वेअर थीटा
इक्वल्स टू sin अल्फा याच मध्ये कन्वर्ट करा, tan मध्ये असेल तर tan स्क्वेअर इक्वल्स टू tan अल्फा याच मध्ये कन्वर्ट करा आणि त्यानंतर आपल्याला या तिन्ही साठी ही सेम फॉर्म्युला आहे. द जनरल सोल्यूशन ऑफ sin स्क्वेअर थीटा इक्वल्स टू sin अल्फा, cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू cos अल्फा एंड tan स्क्वेअर थीटा इक्वल्स टू tan अल्फा इज थीटा इक्वल्स टू n पाई प्लस मायनस अल्फा. फक्त जो काही आपला अल्फा आलेला असतो तो फक्त त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचा आहे. The general required general solution of given trigonometric equation. पास सेम क्वेश्चन आहे, फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की tan कितीच, tan 5/4 इज 1. देयरफॉर आपल्याला काय मिळते, दिस इज इक्वल्स टू tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू दिस इज 1 स्क्वेअर, देयरफॉर इज इक्वल्स टू tan स्क्वेअर प्रत्येकासाठी हे फक्त स्क्वेअरसाठी सेम आहे आणि ज्या स्क्वेअर नसेल त्यावेळेस प्रत्येकासाठी एक डिफरंट सोल्युशन मिळेल.